रोशन टॅली अकॅडमी नारायणपेठेमध्ये मी वैभवी नेर्लेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे इनडायरेक्ट टॅक्स. टॅक्सेशन बद्दल किंवा टॅक्स हा शब्द आपल्या कानावर बऱ्याच वेळेला न्यूज चॅनलमधनं, न्यूज पेपरमधनं किंवा आजूबाजू लोकांच्या डिस्कशनमधनं आपल्या कानावर नक्की पडलेला असतो. त्यामध्ये आपण इन्कम टॅक्स, GST, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स असे वेगवेगळे शब्द आपल्या कानावर पडलेले असतात. आता त्यापैकी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो आहे इनडायरेक्ट टॅक्स आणि त्यामध्ये सुद्धा GST. बेसिकली टॅक्सचे दोन टाईप आहेत, एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्सच्या अंडर इन्कम टॅक्स येतो आणि त्याविषयीचा व्हिडिओ मी रोशन टॅली अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघितलात तर तुम्हाला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामध्ये काय फरक आहे हे लक्षात येईल. बेसिकली टॅक्स ही सिस्टीम कुठल्याही देशामध्ये का वापरली जाते, तर देश चालवण्यासाठी जो होणारा खर्च असतो तो खर्च देशातल्या नागरिकांकडून टॅक्सच्या रूपात कलेक्ट केला जातो. म्हणजेच देशातले नागरिक गव्हर्नमेंटकडे त्यांच्या उत्पन्नातला काही पोर्शन गव्हर्नमेंटकडे ऍज अ टॅक्स म्हणून जमा करतात आणि त्या जमा झालेल्या पैशातनं देशाचा खर्च चालला जातो, देश चालवला जातो. त्यासाठी टॅक्सेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यापैकी आज दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे टॅक्सेशनचा तो आहे इनडायरेक्ट टॅक्स, त्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. आता ह्या इनडायरेक्ट टॅक्सच्या अंडर जो येतो तो येतो GST, त्याचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. मग हा GST जो आहे हा कुणी भरायचा असतो? हा एक टॅक्स प्रकारचा टॅक्स आहे. टॅक्स आहे म्हणजे तो गव्हर्नमेंटला ते पैसे टॅक्सच्या स्वरूपात ते पैसे गव्हर्नमेंटला द्यायचे. टॅक्स द्यायचा आहे म्हणजे काय? तर ते पैसे गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जमा करायचे. मग हे कोणी करायचे, किती करायचे आणि ते कधी कशा पद्धतीने करायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. याकरता आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागणार आहे. माझ्याकडे एक इनव्हॉइस आहे. हा, आता आपण सगळेजण दुकानामध्ये जातो आणि खरेदी करतो. कधी आपण इनव्हॉइस आपल्याला खरेदी केल्यानंतर जे बिल मिळतं ते बिल आपण किती केअरफुली वाचलंय? आज आपण ते बिल केअरफुली वाचणार आहोत. असं गृहित धरा व्हीनस ट्रेडर्स मध्ये तुम्ही स्टेशनरी खरेदी करायला गेलेला आहात. इथे त्या दुकानाचं नाव आहे ज्याच्यातनं आपण खरेदी केलेली आहे. तिथनं आपण काय खरेदी केलेलं आहे? पेनड्राईव्ह खरेदी केलेला आहे. आता हा जो आपण पेनड्राईव्ह खरेदी केलेला आहे या पेनड्राईव्हची व्हॅल्यू आहे 3,200.21, बरोबर आहे. आणि इथे टोटल व्हॅल्यू दिलेली आहे 3,776.25. मग जर का पेनड्राईव्हची व्हॅल्यू 3,200 आहे तर टोटल व्हॅल्यू 3,706 का आहे? तर ह्याचं कारण आहे जी पेनड्राईव्हची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये टॅक्स ऍड केलेला आहे. व्हीनस ट्रेडर्सनी काय केलेलं आहे? जरी वस्तू आपण 3,200 घेतलेली असली तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावर 288 असे एकत्रित 576 रुपये ऍडिशनल लावून मग टोटल कॉस्ट लावलेली आहे 3,776.25. पुढची वस्तू आपण काय घेतलेली आहे? प्रिंटिंग चार्ज हे जे आपण घेतलेलं आहे ज्याची व्हॅल्यू आहे 169.50, त्याच्यावर सुद्धा टॅक्स ऍड झालेला आहे आणि टोटल व्हॅल्यू येते 200 रुपये. किती टॅक्स ऍड झालेला आहे? 15.25 म्हणजे 30.50 रुपये. म्हणजे 169.50 वर 30.50 रुपये ऍड होऊन टोटल व्हॅल्यू आलेली आहे 200. आता इथे लक्षात घ्या, आपण जी वस्तू खरेदी करतोय ना, ह्या ज्या दोन वस्तू आपण खरेदी करतोय ह्या दोन वस्तूंची व्हॅल्यू आहे 3,369.71, बरोबर आहे. आपल्याला जी वस्तू मिळणार आहे त्या वस्तूची किंमत आहे 3,369.70, पण आपण दुकानदाराला पे किती करणार आहोत? 3,976.25. म्हणजे आपली वस्तू जरी 3,370 असली तरी त्याच्यावर आपण ऑलमोस्ट 606 रुपये ऍडिशनल देणार आहोत. मग व्हीनस ट्रेडर्स काय करणार आहे? तर व्हीनस ट्रेडर्सची ही जबाबदारी आहे की हे जे पैसे 606 रुपये हे जे एक्स्ट्रा तो कस्टमर कडनं घेणार आहे तो गव्हर्नमेंटला पे करणार आहे. आपल्या कायद्यानेच त्याला ही अथॉरिटी दिलेली आहे. आपल्या कायद्यानेच
डीलरलाही अथॉरिटी दिलेली आहे की त्यांनी त्याच्या कस्टमरकडनं हा टॅक्स वसूल करायचा आहे. पण टॅक्स पेमेंटची जबाबदारी कोणाची आहे? व्हीनस ट्रेडर्सची जबाबदारी आहे. व्हीनस ट्रेडर्सची म्हणजे हा 606 रुपये टॅक्स भरणार कोण आहे गव्हर्नमेंटच्या खात्यात? व्हीनस. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या खात्यात 606 रुपये भरण्याची जबाबदारी आहे व्हीनसची. पण जरी व्हीनस ट्रेडर्स 606 रुपये गव्हर्नमेंटच्या खात्यात भरत असला तरी व्हीनस ट्रेडर्स स्वतःचे पैसे भरतोय का? नाही, तो कस्टमरकडनं घेतोय आणि गव्हर्नमेंटला देतोय. आलंय लक्षात? जबाबदारी कोणाची? व्हीनस ट्रेडर्सची. पण त्याची फक्त जबाबदारी आहे, पैसे कोणाचे आहेत? जो खरेदी करतो आहे त्याचे पैसे आहेत. तो खरेदी करतो आहे 3369.71 चा माल खरेदी करतोय, पण तो त्याच्यावर 606 रुपये टॅक्स लावून 3976 व्हीनस ट्रेडर्सला देतोय. आणि व्हीनस ट्रेडर्स फक्त कलेक्ट केलेला, कस्टमर कडनं कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटला पे करतोय. आणि ह्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे व्हीनस ट्रेडर्स जरी टॅक्स भरत असला तरी तो स्वतःच्या खिशातनं टॅक्स भरत नाहीये, तो कस्टमर कडनं पैसे घेणार आणि गव्हर्नमेंटला देणार. आणि ह्यालाच म्हटलं जातं इनडायरेक्ट टॅक्स. जबाबदारी व्हीनसची जरी असली तरी पैसे व्हीनसचे जाणार नाहीयेत. व्हीनस हा जस्ट लाईक अ कुरियर सर्व्हिस, जस्ट लाईक अ पोस्टमन बिहेव करणार आहे. तो कस्टमर कडनं कलेक्ट करणार आहे आणि गव्हर्नमेंटला पे करणार आहे. सो ह्या टाईपचं जे टॅक्सेशन असतं याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. जबाबदारी त्याची असली तरी पैसे कस्टमरचे आहेत. मग असे कुठले कुठले टॅक्सेस आहेत भारतामध्ये जे ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात? जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं GST. आता जेव्हा कधीही तुम्ही कुठल्याही दुकानात जाल आणि तुम्हाला दुकानदार जेव्हा बिल देईल तेव्हा ते बिल आता केअरफुली बघा. तुम्ही वस्तू जी खरेदी करताय त्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे देता, कारण तुम्ही त्याच्यावर टॅक्स पे करता. आणि तुम्ही जो जास्तीचा पैसा दुकानदाराला देता तेवढे पैसे दुकानदार गव्हर्नमेंटला पे करतं. म्हणजेच जबाबदारी दुकानदाराची असली तरी पैसे आपले असतात. हा, आता असंही तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी तुम्ही खरेदीला गेलेला आहात, त्यांनी तुम्हाला बिल दिलंय पण त्याच्यावर टॅक्स लावलेला नाहीये, कारण तो GST ब्रॅकेटमध्ये येत नाही. आता GST चा हा विषय खूप मोठा आहे. काही दुकानदार GST लावतात आणि काही दुकानदार GST लावत नाहीत, तसं का आहे त्या संदर्भात जर का तुम्हाला काही शंका असतील तर त्या संदर्भातला मी एक वेगळा व्हिडिओ करून टाकेन. पण तुम्ही आता ही थोडीशी स्वतःला सवय लावा की दुकानात गेल्यानंतर जे बिल मिळेल त्या बिलची, इव्हन हॉटेलमध्ये गेल्यानंतर, हॉटेलमध्ये आपण जनरली बिल मागत नाही, बिल मागून घ्या. तुमच्या लक्षात येईल की आपण जे खाल्लंय त्याची व्हॅल्यू किती आणि आपण पे किती करतोय, म्हणजे त्यातला जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो टॅक्सचा आहे. मग असा कुठला आहे जो इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतो? आता मी जे आपण उदाहरण घेतलं तो GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. दुसरा येतो त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी येते आणि कस्टम ड्युटी येते. स्टॅम्प ड्युटी, कस्टम ड्युटी आणि GST हे सगळे इनडायरेक्ट टॅक्सच्या अंडर येतात. ह्या संदर्भात तुम्हाला अजून काही क्लॅरिफिकेशन हवे असेल, कुठल्या नवीन विषयावर तुम्हाला अजून व्हिडिओ बनवून हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.